नमस्कार मित्रांनो, ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी आज इथे आलो आहे सेगल व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड आकुर्डी पुणे या शोरूमला. टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेकलचा इथे शोरूम आहे. आणि आज इव्हेंट जर बघितलं तर तुम्हाला माहितीच असेल टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचे पिकअप सिरीज जे ते लॉन्च देखील झालेली. आणि या पिकअप सिरीजमध्ये इंट्रा V50 आणि टाटा योद्धा पिकअप 2.0 या गाडीचं देखील लॉन्च झालेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टाटा योद्धा पिकअप 2.0 या गाडीबद्दल सर्व माहिती बघणार आहोत मराठीमधून. गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय काय देण्यात आलेले, मायलेज वगैरे किती आहे, या गाडीची किंमत कंपनीने किती ठेवलेली, इंजिन कसा आहे, परफॉर्मन्स कसा आहे, अशी सर्व माहिती जे ते डिटेलमध्ये तुम्हाला मराठीमधून आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ देखील शेअर करा. चला तर मग मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे टाटा योद्धा पिकअप 2.0 या पिकअपचा तो देखील चालू करूया. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्ही गाडी जर बघितलं तर ही व्हिडिओमध्ये गाडी जी आहे ती टाटा योद्धा पिकअप 2.0 म्हणजे 2000 किलोपर्यंत पेलोड कॅपॅसिटी जी आहे ती कंपनीने या गाडीमध्ये दिलेली. आणि गाडीचा फ्रंटचा लुक देखील चांगला आहे. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या गाडीची चावी जी आहे ती कशी आहे, कंपनीने चावी जी आहे ती गाडीमध्ये कशी दिलेली ती एकदा तुम्हाला दाखवतो. आणि चावी जर बघितलं चावी तुम्हाला कारसारखी चावी जी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि या ठिकाणी टाटाची ब्रँडिंग जी ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि बेसिक चावी जी आहे ती तुम्हाला दोन मिळतात गाडीसोबत. आणि अशा प्रकारे चावी जी आहे ती या गाडीची दिलेली आहे. आता आपण फ्रंटने चालू करूया. फ्रंटचा लुक देखील बघू शकता योद्धा पिकअपचा कसा आहे ते. विंडशील्ड जवळ इथलं ग्लास एरियाजवळ इथलं चांगला डिसेंट असा आहे आणि मोठा असं दिलेलं आहे. व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. वायपरजवळ इथलं दोन वायपर मिळतात आणि त्याच्याच खाली इथे वॉशर देखील देण्यात आलेलं आहे. सेंटरला इथे बघितलं तर तुम्हाला क्रोममध्ये ग्रिल जी इथे बघायला मिळेल. आणि सेंटरमध्ये टाटाचा लोगो जो इथे क्रोममध्ये देण्यात आला ते देखील एक गाडीच्या लुकला चांगलं दिसतं. आणि त्याच्या बाजूला साईडला ब्लॅक कलरमध्ये एक ग्रिल देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे गाडीचा लुक जो तो देखील एक चांगला दिसत आहे. हेडलाईट जर बघितलं गाडीचे तर ती देखील चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यांचा थ्रो वगैरे दिवसा देखील तुम्ही बघू शकता. आणि इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले. त्याचबरोबर खाली इथे जर बघितलं तर तुम्हाला या साईडला रिफ्लेक्टर देखील बघायला मिळतील. या ठिकाणी रिफ्लेक्टर जो आहे तो इथे देखील देण्यात आलेला आहे. आणि समोरचा बंपरचा बघितला तो मेटलमध्ये देण्यात आलेला आहे. तो देखील चांगला मजबूत आहे. आणि बंपरमध्ये इथे एक ग्रिल देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याखाली सिल्वर फिनिश जी येते ती देखील करण्यात आलेली. त्यामुळे गाडीचा लुक जर बघितला तो देखील एक चांगला दिसतो. बरोबर मित्रांनो, या योद्धा पिकअप 2.0 या गाडीचा साईड लुक देखील तुम्ही बघू शकता. साईडनेसुद्धा गाडीची इथे दिसायला चांगली आणि साईडचा लुक देखील तुम्हाला नक्कीच आवडेल या योद्धा पिकअप 2.0 या गाडीचा. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी या गाडीमध्ये टायर जर बघितले टायरसुद्धा चांगले मोठ्या साईजचे दिलेले. आणि अपोलो कंपनीचे टायर जे तुम्हाला इथे देखील बघायला टायर साईज बघितला यामध्ये तर फ्रंट आणि रिअर दोन्हीचा जो टायर साईज आहे तुम्ही तुम्हाला इथे सांगतो 215/75 R16 इंचेसचे टायर जे ते योद्धा पिकअपमध्ये तुम्हाला इथे कंपनीने दिलेले. आणि इथे रिमवरती जर बघितलं तर तुम्हाला टाटाचा लोगो जो होतो सेंटरमध्ये तुम्हाला तो देखील बघायला मिळेल. ते एक चांगलं दिसतं. आणि इथे डोरच्या खालच्या साईडला इथे फुटस्टेप देखील देण्यात आलेली जी की आतमध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर पाय ठेवून तुम्ही फुटस्टेपवरती पाय ठेवून आतमध्ये बसू देखील शकता. आणि त्याचबरोबर फ्रंटला ब्रेक जर बघितलं तर डिस्क ब्रेक जो येतो फ्रंटला देखील देण्यात आलेला आहे. रिअरला जे येते ड्रम ब्रेकचा यूज जो येतो या योद्धा पिकअप 2.0 झालेला आहे. सस्पेन्शन जर बघितलं तर या गाडीमध्ये तुम्हाला मी याच साईडने दाखवतो. सस्पेन्शन जे ते देखील चांगले देण्यात आलेले आणि लिप स्प्रिंग सस्पेन्शन जे येते कंपनीने इथे दिलेले. आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये देखील बघू शकता पाटे सस्पेन्शन आपण म्हणतो की पाटे सस्पेन्शन जे येते पुढे आणि मागे दोन्ही साईडला या योद्धा पिकअपमध्ये तुम्हाला बघा. त्यामुळे सस्पेन्शन वाईज जे सस्पेन्शन लिप स्प्रिंग देण्यात आलेले ते देखील एक चांगलं आहे. बरोबर मित्रांनो, तुम्ही जर या साईडला आला आणि गाडीचा साईड लुक जर बघितला तर या ठिकाणी मिरर जे येते ओव्हरबीम ब्लॅक कलरमध्ये दिलेले. आणि योद्धा 2.0ची बॅजिंग जी येते तुम्हाला इथे देखील मोठ्या अक्षरामध्ये बघायला मिळेल. ती देखील एक चांगलं दिसतं. आणि इंडिकेटर जे येते तुम्हाला इथे देखील बघायला मिळेल. आणि इथे फिनिश जी आहे ती देखील टेक्स्चर जर बघितलं ती देखील एक चांगलं केलेलं. डोर हँडल जर बघितलं तर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये डोर हँडल या गाडीचे बघायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो, ओव्हरऑल गाडीचा साईड लुक जो होतो तुम्हाला योद्धा पिकअप 2.0चा अशा प्रकारे बघायला मिळेल. आणि गाडीचा लुक देखील मला देखील पर्सनली आवडलेला आहे. आणि या सेगमेंटमध्ये जर बघितलं तर कमर्शियल सेगमेंटमध्ये ही गाडी जी आहे ती नक्कीच चांगलं काम देखील करणार आहे. आणि इंजिन देखील पॉवरफुल दिलेलं आहे.
आता आपण या गाडीचे डायमेन्शन जे ते काय काय ते तुम्हाला मी एकदा सांगतो. या योद्धा पिकअप गाडीचे डायमेन्शन जर बघितलं तर गाडीचा जो टर्निंग रेडियस आहे तो 6.25 मीटर इतका आहे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे, 210 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स होतो कंपनीने या गाडीमध्ये दिलेला आहे. तो देखील चांगला आहे. तुम्ही खराब रस्त्यांवरसुद्धा गाडी कम्फर्टेबल चालू शकता आणि सिटीमध्ये सुद्धा या गाडीचा वापर देखील करू शकता. जर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने ही जर गाडी घेत असाल तर नक्कीच या गाडीचा विचार देखील करू शकता. त्याचबरोबर गाडीचा व्हीलबेस जो आहे तो देखील चांगला आहे. 3150 mm इतका गाडीचा व्हीलबेस जो आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याचबरोबर गाडीची जी लेंथ आहे, टोटल लेंथ जर बघितली तर ती 5350 mm इतकी लांबीला आहे आणि हाईट जर बघितली गाडीची तर ती आहे 1810 mm इतकी. ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं या गाडीचं ते 3840 kg इतकं आहे आणि कर वेट जे या गाडीचं योद्धा पिकअपचं 1840 kg इतकं आहे. आणि पेलोड कॅपॅसिटी जर बघितली तर या गाडीची 2.0 म्हणजे कंपनीने नावामध्ये सांगितलेली योद्धा 2.0 पिकअप म्हणजेच 2000 kg पेलोड कॅपॅसिटी जी येते तुम्हाला या योद्धा पिकअपची बघायला मिळेल. जे की तुम्ही भरपूर 2 टनापर्यंत माल जे येते तुम्ही या गाडीमध्ये बसून नेऊ देखील शकता. इंजिन जे बघितलं तर इंजिनसुद्धा चांगलं पॉवरफुल आणि इंजिनचा परफॉर्मन्स देखील या गाडीचा तुम्हाला नक्कीच चांगला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो मागच्या साईडला इथे जर आल्यानंतर तुम्हाला जर फ्युअल टँक बघायचा असेल, फ्युअल टँक जो डिझेलचा तो इथे देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो. फ्युअल टँक जर तुम्हाला ओपन करायचा असेल तुम्ही कशाप्रकारे जे इथे करू देखील शकता. ही आहे गाडीची चावी, सिम्पली तुम्हाला इथे लावायची आहे आणि अशा प्रकारे ओपन केल्यानंतर तुम्ही इथे डिझेल जे ते इथनं देखील भरू शकता. तर मित्रांनो पाठीमागचा टायर साईज बघितला तो देखील सेम देण्यात आलेला आहे. 215/75 R16 inch टायर जे ते तुम्हाला या योद्धा पिकअपमध्ये कंपनी दिले जे की अपोलो कंपनीचे टायर्स आहेत. पाठीमागे ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेले आणि रिअर साईडला इथे जर बघितलं तुम्ही तर इथेसुद्धा तुम्हाला सस्पेन्शन जे ते पाटे सस्पेन्शन जे ते इथे कंपनी दिले. हे एक चांगलं आहे या योद्धा पिकअप 2.0 या गाडीमध्ये. आणि स्पेअर व्हील जर बघितलं तुम्हाला स्पेअर व्हील जो येतो स्टेपनी आपण म्हणतो तो जो येतो इथे तुम्हाला खालच्या साईडला इथे बघायला मिळेल. बरोबर हा जो डेक आहे या ठिकाणी तुम्हाला हुकसुद्धा दिलेले जे की तुमचं माल वगैरे जे ते मटेरियल वगैरे जे ते जास्त असेल तर तुम्ही इथे दोरी वगैरे लावून पॅक देखील करू शकता. आणि ओव्हरऑल या गाडीची योद्धा पिकअपची जर कार्गो बॉडी बघितली तर कार्गो बॉडी देखील चांगली मोठी देणार. बरोबर मित्रांनो या डेकची जर लांबी बघितली तर 2650 mm इतकी लेंथला आहे आणि विड्थला जर बघितलं तर 1800 mm इतकं आहे. आणि डेक एरियाचा वेळेला चांगला मोठा असा कंपनीने या योद्धा पिकअप 2.0 देण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल गाडीचा लुक जर बघितला तुम्ही मागच्या साईडचा रिअरने गाडी जी येते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. गाडीचा मागचा लुक देखील चांगला दिलेला आहे इथे. आणि सेंटरमध्ये इथे टाटाची बॅजिंग करण्यात आलेली. या साईडला योद्धा 2.0 बॅजिंग देखील तुम्हाला बघायला मिळेल. टेललाईट जर बघितलं टेललाईटचं डिझाईन देखील चांगलं आहे. इंडिकेटर ब्रेक लाईट आणि रिव्हर्स लाईट जे ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले. महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी म्हणून रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले जे की 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे 1, 2, 3 आणि 4 असे 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे इथे या गाडीमध्ये देण्यात आले जे की गाडी रिव्हर्स घेताना याची देखील चांगली मदत होते. आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने गाडीमध्ये हे पार्किंग सेन्सर जे ते तुम्हाला प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही बघितलं देखील असेल. त्याचबरोबर इथे नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा देखील दिलेली. इथे तुम्ही गाडी पासिंग वगैरे झाल्यानंतर गाडीची नंबर प्लेट जी येते तुम्ही इथे देखील लावू शकता. त्यानंतर मित्रांनो हा जो मागचा फाळका आहे तो जर तुम्हाला काढायचा असेल तुम्ही या दोन्ही साईडला दोन असे लिव्हर दिलेले. या दोन्ही साईडच्या दोन्ही लिव्हरचा वापर करून तुम्ही हा जो फाळका आहे तो खाली देखील पाडू शकता. आणि ओव्हरऑल मागचा लुक जो तुम्हाला या योद्धा पिकअपचा अशा प्रकारे देखील बघायला मिळेल. आणि गाडीचा लुक देखील चांगला आहे आणि मला देखील ही गाडी पर्सनली आवडलेली. मागच्या साईडला एक विंडो देखील मिळते गाडी रिव्हर्स घेताना ड्रायव्हरला पाठीमागे बघण्यासाठी याची देखील मदत. आणि विंडोचं पहिलं स्लायडिंगमध्ये देण्यात आलेली. हे एक चांगले बऱ्याच गाड्यांमध्ये तुम्हाला विंडो जी आहे ते फिक्स मिळते. हे एक चांगलं आहे या योद्धा पिकअप या गाडीमध्ये. त्यानंतर मित्रांनो आता आपण या गाडीचं इंटेरियर बघूया. या इंटेरियरमध्ये काय काय फीचर देण्यात आलेले आहे आणि योद्धा पिकअप या गाडीचं इंटेरियर जे ते तुम्हाला कसं बघायला मिळेल आणि कंपनीने इंटेरियरमध्ये काय काय नवीन फीचर ॲड केलेले ते देखील आपण एक एक करून बघूया. सुरुवातीला इथे बघितलं तर डोर हँडल जे ते तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळेल. इथनं तुम्ही गाडीची चावी लावून लॉक देखील करू शकता, अनलॉक देखील करू शकता. मिरर जे ते चांगल्या क्वालिटीचे इथे दिले. योद्धा 2.0 बॅजिंग तुम्हाला इथे देखील बघायला. दोन्ही साईडला दोन फुटस्टेप देखील देण्यात आलेला आहे. डोर जर तुम्हाला ओपन करायचं असेल तुम्ही सिम्पली अशा प्रकारे डोर जे ते ओपन देखील करू शकता. आणि डोर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटेरियर देखील बघायला मिळेल. इथे तुम्ही पकडण्यासाठी एक ग्रॅब हँडल टाईप इथे देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला डोर ओपन आणि क्लोज करायचं असेल तुम्ही या लिव्हरचा वापर देखील करू शकता. लॉक करायचं असेल इथनं देखील करू शकता. आणि विंडो जी आहे ती तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्ट करायची आहे. तुम्ही वर खाली जर करायची असेल तुम्ही या लिव्हरचा वापर करून विंडो जी आहे ते खालीवरती देखील करू शकता. या साईडला आलं तर इथे तुम्हाला 3 लिव्हर बघायला मिळते. क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर लिव्हर. आणि इथे एसीवेंटसुद्धा देण्यात आलेले. जर तुम्हाला इंजिनचं बोनेट जे ते उघडायचं असेल तर तुम्हाला इथे एक लिव्हर देखील देण्यात आलेलं आहे. देखील तो लिव्हर पुल केल्यानंतर इंजिनचं बोनेट जे ते उघडल्यानंतर तुम्हाला इंजिन देखील बघू शकता. तुम्हाला जर इंजिन बघायचं असेल
पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत या गाडीचं इंजिन जे ते कसं आहे. त्यानंतर मित्रांनो या साईडला हँडब्रेक जो येतो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. सीटची जर क्वालिटी बघितली योद्धा पिकअप या गाडीची देखील चांगले, मी स्वतः कम्फर्टेबल या गाडीमध्ये बसून देखील बघितलेलं आहे. कुशनिंग वगैरे देखील कंपनीने चांगली दिलेली आणि सीट बेल्ट जर बघितलं तर दोन्ही साईडला सीट बेल्ट जे ते कंपनी दिले. हेडरेस्ट जे ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि गाडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला इको मोडसुद्धा देण्यात आलेला आहे, जे की तुम्हाला गाडीचं चांगलं मायलेज मिळण्यासाठी कंपनीने इको मोडसुद्धा इथे दिलेलं आहे. हेडलाईटचा थ्रो जो आहे तो तुम्हाला ॲडजस्ट करायचा असेल, वाढवायचा असेल, तुम्ही या लिव्हर नॉबचा वापर करून हेडलाईटचा थ्रो कमी जास्त देखील करू शकता. आणि गाडी स्टार्ट करायची असेल, चावी लावायची असेल, तर इग्निशन स्विच जे ते इथे देखील देण्यात आलं. आता आपण आतमध्ये बसूया आणि आतमध्ये काय काय फीचर देण्यात आलं ते एक एक करून बघूया, काय काय फीचर जे आहेत ते या योद्धा पिकअपमध्ये कंपनीने दिलेले आहेत. मित्रांनो टाटा योद्धा पिकअप या गाडीचं स्टेअरिंग व्हील जे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. इथे क्रोममध्ये टाटाचा लोगो जो इथे देण्यात आलेला आहे आणि हॉर्नचं साईन जे ते दोन्ही साईडला बघायला मिळेल. गाडीचा एकदा हॉर्नचा आवाज ऐकूया आपण कसा येतो. गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला दिलेला आहे. त्याचबरोबर कंट्रोल जर बघितलं तर लेफ्ट साईडला जे कंट्रोल देण्यात आलेले ते तुम्ही वायपरचे कंट्रोल जे ते तुम्हाला लेफ्ट साईडला बघायला मिळेल. आणि राईट साईडला जर बघितलं तर राईट साईडला जे कंट्रोल आहे ते तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल आणि लेफ्ट अँड राईटचे इंडिकेटर जे तुम्ही इथनं देखील देऊ शकता. त्याचबरोबर बॅटरीचं स्विच देखील इथे देण्यात आलेलं आहे कंपनीने. आता आपण या गाडीचा स्पीडोमीटर बघूया, स्पीडोमीटरवर काय काय फीचर देण्यात आलेले आणि मीटर कन्सोल जो येतो योद्धा पिकअपचा कसा आहे ते मी तुम्हाला एकदा स्टार्ट करून दाखवतो. अशा प्रकारे मीटर कन्सोल जे होते तुम्हाला बघायला मिळेल योद्धा पिकअप 2.0 चा. या साईडला जर बघितलं तर ॲनॉलॉगमध्ये स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे. आर पी एम मीटर जे होतं राईट साईडला आहे. इथे वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे एक एम आय डी देखील देण्यात आलेलं आहे. ते एम आय डीवरती लेफ्ट साईडला फ्युअल गेज आहे. डिझेल जे ते फ्युअल टँकमध्ये किती राहिलेलं ते देखील तुम्हाला इथे शोवेल. ट्रिप ए ट्रिप बी तुम्ही इथनं बघू शकता. गाडीचं टोटल किलोमीटर किती झालं ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. डिजिटल क्लॉक देखील देण्यात आलेलं आहे. टेम्परेचर जे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. बॅटरीचं इंडिकेटर जे ते या साईडला इथे शो होतं. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दोन लिव्हर देखील देण्यात आले. तुम्ही इथनं सेट रिसेट देखील करू शकता. इथं मोड जर बघितलं तर मोडवरनं तुम्ही ओडोमीटर म्हणजे किलोमीटर किती झालेलं गाडीत ते देखील बघू शकता. या ठिकाणी ट्रिप ए सेट देखील करू शकता, रिसेट देखील करू शकता. आणि या एम आय डीवरती बघितलं तर भरपूर चांगली इन्फॉर्मेशन जी आहे ती ड्रायव्हरसाठी कंपनीने या मीटर कन्सोलमध्ये दिलेली. आणि स्पीडोमीटर जो बघितला या योद्धा पिकअपचा तो देखील एक चांगला आहे. आणि तुम्हाला कारमध्ये जसा स्पीडोमीटर असतो मीटर कन्सोल तसंच तुम्हाला योद्धा पिकअपमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि तुम्ही अशा प्रकारे देखील बघू शकता, फुल स्वाईप होतं हे एक चांगलं दिसतं. आणि मला देखील हे स्पीडोमीटर जो येतो या योद्धा पिकअपचा तो देखील आवडलेला आहे. त्याचं डिझाईन जर बघितलं ते देखील एक चांगलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे वरच्या साईडला बघितलं तर सनवायझर जो होतो इथे देण्यात आला. कुठलाही व्हॅनिटी मिरर जो होतो तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही. या ठिकाणी एक केबिन लाईट देखील देण्यात आलेला आहे, जे की रात्रीच्या वेळेससुद्धा चांगली मदत देखील होते. या साईडला तुम्हाला कुठलाही सनवायझर बघायला मिळणार आहे. आणि समोरचा ग्लास एरिया तुम्ही बघू शकता, व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. समोरचं क्लिअरली व्हिजिबल देखील राहील ड्रायव्हरला गाडी चालवताना सुद्धा. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला ए सी देण्यात आलेला आहे. तो देखील एक या सेगमेंटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला कुठल्या गाडीमध्ये ए सी जो आहे तो बघायला मिळत नाही. योद्धा पिकअप सिरीजमध्ये 2.0 या पिकअपमध्ये कंपनी ए सी जो तो इंट्रोड्यूस केलेला आहे. हे एक चांगलं गोष्ट आहे. म्युझिक सिस्टीम तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून नंतर बसू देखील शकता. ए सी वेंट जे ते तुम्हाला चार बघायला मिळते. हजार्ड लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच जे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. या साईडलासुद्धा थोडीफार जागा आहे, इथे तुम्ही मोबाईल वगैरे देखील ठेवू शकता. इथे एक ग्लोबॉक्स देण्यात आलेलं आहे, लॉकेबल ग्लोबॉक्स आहे. इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता, यूजर मॅन्युअल देखील ठेवू शकता. त्याचबरोबर इथे खालच्या साईडला तुम्हाला मॅन्युअल ए सी जो होतो तुम्हाला इथे देखील तुम्हाला मॅन्युअली ए सी यूज करावा लागेल इथे. त्याचबरोबर इथे खालच्या साईडला एक यू एस बी पोर्ट देखील देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो होतो इथनं देखील चार्ज करू शकता. हे एक चांगलं फीचर या योद्धा पिकअपमध्ये कंपनीने दिलेले. आणि ओवरऑल इंटेरियर जर बघितलं योद्धा पिकअपचं तर ते देखील एक चांगलं आहे. आणि मॉडर्न लुकमध्ये इंटेरियर जे ते तुम्हाला कंपनीने यामध्ये इंट्रोड्यूस केलेले. बरोबर मित्रांनो हे जे स्टेअरिंग आहे ते तुम्ही टिल्ट करू शकता. टेलिस्कोपिकचं ऑप्शन जो येतं कंपनीने नाही दिलेलं, फक्त टिल्ट जे ते तुम्ही करू शकता. खालीवरती जे स्टेअरिंग आहे तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट देखील करू शकता. हे एक चांगलं फीचर या गाडीमध्ये आहे. भरपूर चांगले फीचर जे ते या योद्धा पिकअपमध्ये कंपनीने दिले, जे की कमर्शियल सेगमेंटमध्ये तुम्हाला कंपनीने ए सी सुद्धा दिलेलं आहे या मॉडेलमध्ये. हे एक चांगलं आहे. इथे तुम्ही आय आर व्ही एम जो येतो तुम्ही इथे बघू शकता. मॅन्युअलच तुम्हाला ॲडजस्ट देखील करायचं आहे. त्याचबरोबर गिअरबॉक्स जो बघितला या योद्धा पिकअप 2.0 मध्ये तर गिअरबॉक्स जो येतो 5-speed गिअरबॉक्स कंपनी दिलेला आहे. एक जो गिअर आहे तो रिव्हर्स गिअर तुम्हाला बघायला मिळेल. आणि 5 gear जे ते तुम्ही या गाडीमध्ये बघू शकता. इथे गिअरबॉक्स जो येतो 5-speed गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या साईडला सीट जो बघितलं सीट जे ते मोठं साईजचं दिलेलं आहे, त्यामुळे इथे दोन व्यक्ती जे ते व्यवस्थित बसू शकता. पण ड्रायव्हर प्लस एक जणच तुम्ही इथे बसू शकता. या कमर्शियल गाडी असल्यामुळे तुम्ही ड्रायव्हर प्लस वन इथे बसू देखील शकता. आणि ओव्हरऑल
क्वालिटीचं बघितलं तर बिल्ड क्वालिटी बघितली टाटाच्या गाडीची, तर ती तुम्हाला माहितीच असेल बिल्ड क्वालिटीसुद्धा चांगली आहे. आता मित्रांनो, या गाडीचं इंजिन जे ते टाटा योद्धा पिकअपचं बघूया आणि इंजिन स्पेसिफिकेशन काय काय दिलेलं आहे, गाडीचं इंजिन जे ते कसं आहे ते तुम्हाला मी एकदा दाखवतो. जर तुम्हाला इंजिन जे इथे बघायचं असेल, तुम्ही सिम्पली या ठिकाणी एक लिव्हर दिला आहे, तो सिम्पली पुल करायचा आहे. इंजिनचं जे बोनेट आहे ते देखील ओपन होऊन जाईल. तुम्हाला मी इंजिन जे ते दाखवतो कसं आहे. मित्रांनो, हे आहे टाटा योद्धा पिकअप या गाडीचं इंजिन. इंजिन जर बघितलं, या गाडीमध्ये 2.2 व्हेरिकॉर डायरेक्ट इंजेक्शन कॉमन रेल डिझेल इंजिन जे ते तुम्हाला टर्बोचार्ज डिझेल इंजिन जे ते या गाडीमध्ये कंपनीने दिलेले, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 100 PHE 3750 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 250 Nm 1000 ते 2500 RPM पर्यंत. आणि इंजिन देखील पॉवरफुल देण्यात आलेलं आहे आणि परफॉर्मन्स देखील या इंजिनचा चांगला आहे. या सेगमेंटमध्ये जर बघितलं कमर्शियल सेगमेंटमध्ये योद्धा पिकअपच्या रेंजमध्ये, तर दुसरी कुठली गाडी जे ते तुम्हाला इंजिन जे ते पॉवरफुल इंजिन बघायला मिळत नाही. आणि इंजिन जे ते कंपनीने चांगलं दिलेलं आहे, परफॉर्मन्स देखील गाडीचा तुम्हाला चांगला नक्कीच मिळणार आहे. जे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला, इंजिन जे ते इथे बॅटरी देखील देण्यात आलेली आणि या ठिकाणी ओव्हरऑल तुम्ही इंजिनची कंडिशन जे ते अशा प्रकारे बघू देखील शकता. तर मित्रांनो, ओव्हरऑल गाडीचा लुक देखील चांगला आहे आणि मला देखील पर्सनली ही गाडी जी ती योद्धा पिकअप 2.0 आवडलेली आहे. आता आपण या गाडीची किंमत बघूया, ऑन रोड किंमत किंवा एक शोरूम किंमत कंपनीने काय ठेवलेली ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आता पुढे सांगतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली टाटा योद्धा पिकअप 2.0 या गाडीबद्दल. मी सर्व माहिती जी आहे ते तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय काय देण्यात आलेले, परफॉर्मन्स गाडीचा कसा आहे, इंजिन स्पेसिफिकेशन काय, इंजिन चांगलं दमदार इंजिन जे ते टाटा मोटर्सनी या पिकअप योद्धामध्ये देण्यात आलेले, अशी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली. या गाडीची जर एक शोरूम किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली जर बघितली, तर ती आहे 999,920 रुपये इतकी. आणि ही मित्रांनो मी एक शोरूम किंमत सांगत आहे. जर ऑनरोड किंमतची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेकलच्या शोरूमला जाऊन भेट देखील देऊ शकता आणि तिथे चौकशी देखील करू शकता. आता सध्या जर बघितलं तर फेस्टिव्ह सीझन चालू आहे आणि तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही या गाडीचा देखील विचार करू देखील शकता. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला टाटा योद्धा पिकअप 2.0 या गाडीचा कसा वाटला तो देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. भेटत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.